मटणाच्या पार्ट्या देऊन लोकसभा निवडणूक जिंकता येत नाही असा टोला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसमधील नेत्यांना लगावला. आजचा काँग्रेसचा उमेदवार पुढच्या निवडणुकीला उभारेल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. गेले 5 वर्ष झालं भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात जे सत्तेवर आहे आणि ह्या 5 वर्षांमध्ये केलेली कामाचं पावती ही भारतीय जनता पक्ष ह्या त्या कामाचं आढावा घेऊन किंवा कामाची पावती घेऊन ह्या लोकांसमोर जात आहे. काँग्रेसवाल्यांनी मटणाची पार्टी देऊन किंवा बोकडं कापून प्रत्येक तालुका तालुक्याला बोकडं प्रत्येक गावागावाला कापून जर का आता मटणं आपलं मतं मागत असतील तर आता जनता फार हुशार झालेली आहे. जनता आता कामाचं पहिल्यांदा पावती मागते मग मतदान करणार आहे. केवळ गेले 60-60 वर्ष ज्यांनी सत्तेवर होतं ज्यांनी ह्या शहराचा किंवा ह्या जिल्ह्याचा विकास करू शकले नाही आज कुठलं तरी आमिष दाखवून पुन्हा एकदा तुम्ही मतदारसंघात येणार असेल तर मतदारसंघ तुम्हाला कधीच जवळ करणार नाही आहे. मला असं वाटतं की आजचा जो काँग्रेसचा उमेदवार आहे तो उद्या उभारणार आहे का नाही हीच मला सोबत संशय आहे.